अजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यभरातल्या दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायतींसह एकशे तीस सरपंचपदांसाठीची निवडणूक काल पार पडली बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती वगळता या निवडणुकीत सरासरी चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगानं वर्तवला आहे राज्यातल्या दोन हजार नऊशे पन्नास सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं नक्षलग्रस्त भाग वगळता अन्य सर्व मतदानाची मतमोजणी आज होणार आहे अकोला जिल्ह्यात पाच तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी शहात्तर पूर्णांक नव्वद मतदान झालं असून आज संबंधित तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीत निवडणुकीचे निकाल घोषित होतील प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु झाला असून राष्ट्रीय पक्षांच्या त्यांचे दौरे आणि सभा आयोजनात करण्यात येत आहे त्यात श्रंखलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यप्रदक्ष राज्यातील शिवणी इथं जाहीर सभेला संबोधित केलं त्यासाठी ते गोंदिया इथं नव्यानं तयार झालेल्या बिरसी विमानतळावर आले होते तिथून ते हेलिकॉप्टरनं शिवनीकडे रवाना झाले विमानतळावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अन्य नेत्यांची भेट घेतली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल बावीस बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले या यादीत महादेव बुकचाही समावेश आहे अंमलबजावणी संचालनालयानं बेकायदा बेटिंग ॲप्सच्या विरोधात केलेली कारवाई आणि महादेव बुकवर छत्तीसगडमध्ये टाकलेल्या छाप्यांनंतर ही कारवाई करण्यात आली तिन्ही संरक्षण दलातील सर्व दर्जाच्या सर्व महिला सैनिकांना मातृत्व बालसंगोपन आणि बाल दत्तक रजेचा लाभ मिळणार आहे हा नियम सर्व महिला सैनिकांना समान प्रमाणात लागू होईल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल या, या निर्णयाला मंजुरी दिली नागपूरच्या एनटीपीसी मौदा इथं सतर्कता जागरुकता सप्ताह दोन हजार अंतर्गत दोन नोव्हेंबर रोजी विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आलं विक्रेता संमेलनाचं उद्घाटन प्रकल्प प्रमुख के एम के पुष्टी यांच्या हस्ते करण्यात आलं या बैठकीत विक्रेत्यांसोबत संबंध अधिक दृढ करून जागरूकता वाढवण्यावर भर देण्यात आला गोव्यात सुरू असलेल्या सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सदुसष्ट सुवर्णपदकांसह एकूण एकशे त्र्याण्णव पदकं जिंकून द्विशतकी पदक वाटचाल करत असून पहिल्या स्थानावर कायम आहे सैन्यदल बावन्न सुवर्णांसह एकशे दोन पदकं जिंकून दुसऱ्या स्थानावर तर हरियाणा अठ्ठेचाळीस सुवर्णांसह एकशे अठ्ठेचाळीस पदकं जिंकून तिसऱ्या स्थानावर आहा भारतीय महिला हॉकी संघानं आशियाई हॉकी चषक जिंकला आहे काल रांची इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं जपानचा सा चार शून्य असा पराभव हो केला, संगीता कुमारी नेहा, लाल लालरेम सियामी आणि वंदना कटाईर यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचा हा विजय साकार केला आह याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार